देखते हैं खबर महापालिका पर निकाले गए मोर्चे की। दिव्यांगजनों को 5% निधि दिलाने के उद्देश्य से अपंग क्रांति संगठन द्वारा पनवेल महानगर पालिका पर मोर्चा निकाला गया। क्या है पूरा मामला, देखते हैं इस खबर के जरिए। पनवेल मनपा के क्षेत्र में रहने वाले दिव्यांगजनों को 5% निधि मिल सके उस उद्देश्य से अपंग क्रांति संगठन द्वारा पनवेल महानगर पालिका में मोर्चा निकाला गया। इस मोर्चे को समर्थन देने के लिए पनवेल मनपा के विपक्षी नेता प्रीतम मात्रे, महानगर जिला सचिव गणेश कड़ू, नगर सेवक प्रमोद भगत, नगर सेविका डॉक्टर सुरेखा मोकर आदि सहित अपंग क्रांति संगठन के पदाधिकारी एवं सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर पनवेल मनपा के विपक्षी नेता प्रीतम मात्रे ने सभी को भरोसा दिलाते हुए कहा कि दिव्यांगजनों की समस्याओं का मुद्दा महासभा में प्रस्तुत किया जाएगा। कारण गेल्या वर्षी 700 दिव्यांगांना असंच झालं की तुम्हाला बसवलं, तिथे सुद्धा महापौर मॅडम स्वतः तिथे त्या ह्याच्यात नव्हत्या, आम्हीच होतो। तिथे आमदार बाळाराम पाटील साहेब होते तेव्हा तो निधी गेल्या वर्षी आपण 1 कोटीहून अधिक निधी आम्ही मिळवून दिला आणि यावेळी सुद्धा काल असंच झालं। आम्ही स्वतः आयुक्त साहेबांकडे गेलो, त्यावेळी पहिल्यांदा मला वाटतं आपल्याला कबूल केलं होतं, तसं सांगितलं देखील होतं की जे वाढीव आहेत आणि सरसकट सगळ्यांना देणार, परंतु नंतर पुन्हा एकदा निर्णय चेंज झाला आणि नवीन यांनाच देणार असं त्यांनी सांगितलं, म्हणूनही बसण्याची वेळ आपल्यावर आली। परंतु जे काही एक दिवसात ह्या 14-15 तासात आपण बघितलं ते अतिशय वाईट होतं, कारण मागे कोणी टॉयलेटला जाण्यासारखं म्हणजे काहीच नव्हतं। मला वाटतं सगळे आपण साक्षीदार आहात आणि ही अपंगत्व आहे ना ही 100% महापालिकेने आणली हे मी जाहीरपणे तुम्हाला सांगतो। हे असं आणायला नको होतं, कारण दिव्यांगांचा हक्क आहे तो त्यांना मिळालाच पाहिजे। काल हीच आम्ही पंचायत समितीमधून सगळ्या दिव्यांगांची, मला वाटतं इथल्या पण बऱ्याच जणांनी नाव नोंदणी केलेली आहे, मग एकीकडे होतं एकीकडे का नाही होत, तर मला वाटतं नुसती भाषण ढोकून जमणार नाही। जो हक्क आहे हा तुमच्यामुळे बच्चू कडू साहेब आणि तुमची संघटना आणि तुमच्या एकीमुळे हा मिळालेला आहे, तर नक्कीच मला वाटतं हे कोणी अडवू शकत नाही। त्यामुळे हे जे आज जे काही काल एका दिवसात झालं हे करण नको व्हायला पाहिजे होतं आणि तुमचा हक्क तुम्हाला मिळाला आहे आणि त्या हक्कासाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सक्षमपणे तुमच्या पाठीशी नेहमी राहणार। की दिव्यांगांचा निधी आहे तो दिव्यांग दिनीच मिळाला पाहिजे, त्याला मार्च एंड पर्यंत यायची वेळ बघायची नाही, तर हे पत्र मी आज तुमच्या साक्षीने इथे मी देत आहे। इस अवसर पर अपंग क्रांति संगठन के अधिकारियों ने अपनी भावनाएं व्यक्त की। अपंग क्रांति संघटनेच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 4 मीटिंगा करून दिव्यांगाचा पनवेल महापालिका आधीत राहणाऱ्या दिव्यांगाचा 5% निधी दिव्यांगाला मिळावा म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत, परंतु प्रशासनाने प्रत्येक वेळेला आंदोलन थांबवा आम्ही तुम्हाला निधी देतो असं म्हणून आमची बोलवून केली। इवन काल पण पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख साहेबांबरोबर मीटिंग झाली, आम्हाला मीटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की मी अहो तुमच्या मागण्या मान्य केल्या आणि वरती जाऊन परत एक मेसेज पाठवला की आम्ही नवीन अपंगांना देणार, जुन्यांना देणार नाही आहे। मग जुन्या अपंगाचं अपंगत्व गेलं होतं का हे महापालिका, परंतु शेवटी त्यांनी आम्हाला रात्रभर ज्यावेळेला आम्ही ठिय्या आंदोलन केलं त्याच्यानंतर मात्र त्यांनी नमून आज सकाळी आम्हाला पत्र दिलं आहे आणि आम्हाला जो निधी जो आम्हाला सरसकट वाटप पाहिजे होता तो त्यांनी देण्याचं मान्य केलं।